प्रभू श्री रामांच्या जन्मकाळापासून ते रामराज्याभिषेकापर्यंतचे ठळक प्रसंग। 50 कलाकार, 300 किलो रांगोळी आणि 40 तासांचा कालावधी। जय श्रीरामाच्या जयघोषात प्रभू श्री रामाची 100 फूट भव्य रंगावली नारायण पेठेतील रमणबाग प्रशालेत साकारण्यात आली आहे। श्री राम रंगी रंगले उत्सवात स्वप्नपूर्तीचा जल्लोष करताना रामचरित्रावर अखंड गायन भजन नृत्य सादरीकरण, रामावरील चित्र प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन आणि श्रीराम खिचडी प्रसाद वाटप अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। विश्व हिंदू परिषद आणि संस्कार भारती पुणे महानगर यांनी या उत्सवाचं संयोजन केलंय, तर पूर्वसंघ प्रचारक सुनील देवधर यांनी आयोजन केलंय। आज आपण इथे श्री रामरंगी रंगले असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। दिनांक 20 जानेवारी आणि 21 जानेवारी, शनिवार रविवार असा हा कार्यक्रम श्री रामरंगी रंगले जल्लोष स्वप्नपूर्तीचा असा सर्वांसाठी खुला आहे। या कार्यक्रमामध्ये आपण 100 फूट बाय 70 फूट अशी भव्य रांगोळी रेखाटण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये 100 फूट रामाची प्रतिमा असणार आहे। त्याचबरोबर रामायणातील 7 प्रसंग इथे रेखाटण्यात आलेले आहेत। श्री रामरंगी रंगले असा हा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये संस्कार भारतीचे कार्यकर्ते, जवळपास 60 कार्यकर्ते या सगळ्या रांगोळीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होते। 40 तास त्यांनी अथक परिश्रम घेतले तेव्हा कुठे ही रांगोळी सादर होते आहे। या कार्यक्रमाबरोबर इथे 550 शस्त्रांचं प्रदर्शनसुद्धा लागणार आहे आणि 125 रामायणावरील आधारित चित्रांचंसुद्धा इथे प्रदर्शन लागणार आहे आणि दिवसभर रंगमंचावरती सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत। पुण्यातले अतिशय दिग्गज कलाकार याच्यात सहभागी होणार आहेत आणि ती त्यांची सांगीतिक सेवा इथे अर्पण करणार आहेत। रामरंगी रंगले भव्य अशा रंगावली प्रदर्शनाचा आणि इतर काही प्रदर्शनांचा कार्यक्रम प्रमुख म्हणून माझ्याकडे यावेळेस दायित्व आहे। आपण रमणबाग प्रशाला पुणेच्या फरशी मैदानावर सलग 40 तास 60 कलाकारांनी मिळून आणि 300 किलो रंग रांगोळी वापरून एक भव्य दिव्य अशी श्रीरामांची प्रतिमा आणि रांगोळी साकारलेली आहे। श्री राम मंदिर अयोध्या येथे होत असलेल्या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद साजरा करण्यासाठी हा उत्सव पुण्यात भव्य स्वरूपात साजरा होतोय। संस्कार भारती आणि श्रीरंग कला दर्पणच्या कलाकारांनी प्रभू श्रीरामाची रंगावली 7000 चौरस फूट आकारात साकारली आहे। यामध्ये रामायणातील 7 प्रसंग रेखाटण्यात आले आहेत। तसेच 14 भाषांमध्ये 42 वेळा विविध पद्धतीने जय श्रीराम असे रेखाटण्यात आले। श्री रामरंगी रंगले या उत्सवात प्रवेश विनामूल्य असून रामभक्तांनी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय।